कशी आहात? मस्त मजेत ना? विद्यार्थी मित्रांनो, आता मला सांगा, आता कोणते दिवस सुरू आहेत रे? म्हणजे आता पावसाळा सुरू आहे, उन्हाळा सुरू आहे की हिवाळा सुरू आहे? बरोबर, आता पावसाळा सुरू आहे. मग पावसाळ्यामध्ये बघा, पावसाळ्यामध्ये आपल्या आजूबाजूचं वातावरण असं खूप वेगळं दिसतं. पण त्याच पावसामध्ये आपल्याला दोन तीन गोष्टी अशा नवीन बघायला मिळतात, म्हणजे नवीन काहीतरी वस्तू, नवीन प्राणी आपल्याला बघायला मिळतात. मग कोणकोणते प्राणी बघायला मिळतात? म्हणजे जे सगळ्यात असतातच, पण या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्याला ते जास्त बघायला मिळतात. मग ते कोणकोणते आहेत? एक तर गोगलगाय, त्याच्यानंतर आहे बेडू, त्याच्यानंतर गांडूळ. बरोबर ना? ह्या गोष्ट्या, हे जे प्राणी आहेत ते पावसामध्ये आपल्याला खूप बघायला मिळतात. त्याचप्रमाणे अजून एक कीटक आहे जो आपल्याला या पावसाळ्यामध्ये खूप बघायला मिळतो. बरोबर, तो कीटक आहे फुलपाखरू. आता बघा, पावसाळ्यामध्ये झाडांमध्ये पालवी फुलते, झाडांना फुलं येतात, आणि ती फुलं आल्यामुळे त्या फुलांवर आपल्याला जास्त फुलपाखरू बघायला मिळतात. आपल्या घरामध्ये पण बघा, संध्याकाळ झाली की संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरामध्ये फुलपाखरं येतात. पण ती जास्त फुलपाखरं कशावर दिसतात माहिती? तर ती जास्त फुलपाखरं फुलांवर बसलेली दिसतात. मग आज आपण त्या फुलपाखरांवर आधारित एक कविता पाहणार आहोत. त्या कवितेचं नाव आहे फुलपाखरू. आपल्या कवितेचं नाव आहे फुलपाखरू. आणि या कवितेचे लेखक आहे, जे कवी आहे दादासाहेब कोते. म्हणजे ही कविता लिहिलेली आहे. मग तुमच्या मराठीच्या पुस्तकावर पान नंबर 14 वरती ती कविता दिलेली आहे. पहा, पहिल्यांदा मी तुम्हाला व्यवस्थित ती कविता ऐकून दाखवते. सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायची आहे. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दमलो, हळूच टिपते फुलांची रंग. फुलावर बसते, कुठकण बसते, फुलांची रंग पंखाला फासते. निळसर जांभळे टिपके छान, सोनेरी रंगांची सुंदर कमान. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दमलो, पंखाना त्याच्या फुलांचे रंग. आता हे तुम्ही व्यवस्थित कविता ऐकलात, आता मी त्याचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित सांगते. पहिलं बघा, फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग. म्हणजे बघा, मी तुम्हाला सांगितलं ही जी आपल्याला फुलपाखरं दिसतात सर्रास इकडे आजूबाजूला दिसतात, पण ती जास्त कशावरती असतात? फुलांवर असतात. म्हणजे जे फुलांवरती फुल, तुम्ही एखादं फुल बघितलं, फुलावरती मधी जो भाग असतो त्या मधल्या भागावरती ते फुलपाखरू बसलेले असतात. आणि म्हणजे फुलपाखरं त्या फुलांच्या, आपण मग बघा एखाद्या बागेत गेलो आणि फुलं बघितली की आपण खूप आपल्याला मनाला आनंद होतो, म्हणजे त्या फुलांमध्ये आपण हरपून जातो. तशीच ती फुलपाखरं असतात, ती त्या फुलांमध्ये गुंग असतात. इथे नवीन शब्द आलाय बघा, दुनिया, जग. म्हणजे आपण बघा, आपण सगळीकडे फिरत असतो. हे विश्व आहे काय आपलं? हे सगळी जग, सृष्टी काय आहे? आपलीच आहे. त्याचप्रमाणे पहिल्यांदा जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपलं जग आपण असतं, आपली आई असते. आपण आपल्या आईजवळच जास्त राहतो. आपल्याला असं वाटतं की आपली आईच आपलं सर्व आयुष्य आहे, जग आहे. तसंच ह्या फुलपाखरांना असं वाटतं की आपलं हे आयुष्य आहे आणि आपलं हे जग आहे. म्हणजे ही जी फुलं आहे ते आपलं काय आहे? जग आहे. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. इथे नवीन अजून एक शब्द आलाय, दंग. दंग म्हणजे काय? गुंग. म्हणजे हा फुलपाखरांचं बाकी कुठेच लक्ष नसतं. बाकी या जगामध्ये का होतंय काय नाही तिथे या फुलपाखरांना काहीच रस नसतो, कारण त्यांचं आयुष्य या फुलांमध्येच असतं. हळूच टिपते फुलांचे रंग, म्हणजे जे फुलांमध्ये जो आता रस असतो, मधुर रस, तो काय करत असतात? ही फुलपाखरं टिपत असतात. म्हणजे
मुंडा असतो तर ते काय करत असतात की फुलपाखरं टिपत असतात. फुलांवर बसते उत्कल असते म्हणजे कवीने ते कल्पना केलेली आहे. कवीने अशी कल्पना केली आहे की ते फुलपाखरं त्या फुलांवर बसलेलं आहे. बघितलं तर तुम्ही बघा त्या ते फुलपाखरं असतात ते फुलावरती बसलेले असतात आणि ते काय कवीला असं वाटतं की जेव्हा ते फुलांवरती बसलेले असतात तेव्हा ते हसत असतात. म्हणजे जेव्हा बघा आपण आपल्या आई बरोबर असतो तेव्हा आपल्याला आनंद वाटतो वाटतो की नाही की आपल्याला आपण आपल्या आई बरोबर आहोत म्हणजे आपण एकदम सुरक्षित आहोत. आई जवळ आहे म्हणजे आपल्याला काहीच टेन्शन नाही आणि आई जवळ असल्यावर आपण खूप आनंदी असतो. त्याचप्रमाणे कवी म्हणते की हे काय आहे हे फुलपाखरू त्या फुलावर बसलेलं आहे आणि जणू काही ते उत्कल म्हणजे हसत आहे. फुलांची रंग पंखांना भासते. आता इथं तुम्ही बघा फुलपाखरं आपण जेव्हा फुलपाखरं बघतो विविध आकाराचे फुलपाखरं असतात विविध आकाराचे विविध रंगांची फुलपाखरं असतात. त्याचं बघा त्याचा कधी तुम्ही जवळून बघा फुलपाखरं त्याच्यावरचा जो रंग असतो वेगवेगळ बघितलाय म्हणजे एकदम सॉफ्ट सॉफ्ट एकदम तसं त्या फुलपाखरांची पंख कशी असतात एकदम मऊ असतात आणि त्याचा कलर एवढा सुंदर असतो की जणू काही ती ते फुलपाखरू ज्या फुलांवर बसलं आहे त्यांनी त्या फुलाचा रंगच आपल्यावरती चढवून घेतलेला आहे. बरोबर मला सांगायला ते फुलपाखरू काय फुलाचा रंग घेतो का घेतो नाही. पण इथं कवी दादासाहेब कोटे यांनी एक कल्पना केलेली आहे की त्याचं म्हणजे त्यांनी त्याच्या रंगाचं इथे आपल्याला वर्णन केलेलं आहे की त्याच्या फुलपाखरांच्या अंगावरती असणारा रंग एवढा सुंदर असतो की जणू काही फुलांचाच रंग त्या फुलपाखरांनी घेतलेला आहे. असं नाही माहित नाही पण आता पावसाळा सुरू आहे आता या
पाळलेले आहे त्याचा स्वाध्याय आपण उद्या पाहूया. सर्वांनी या कवितेचं व्यवस्थित मम्मीला वाचन करून दाखवायचं आणि धन्यवाद.